स्टूडेंट्स, वेलकम टू PSUP मंडल कॉलेज ऑफ एजुकेशन शहादा। स्टूडेंट्स, आज अपन PE4 आरोग्य योग आणि शारीरिक शिक्षण यातील युनिट नंबर 3 समजून घेत आहोत। तर युनिट नंबर 3 मधील फर्स्ट पॉइंट 3.1 मधील नेक्स्ट पॉइंट समजून घेत आहोत, क्रीडा कौशल्य, स्पोर्ट्स स्किल्स। खेळ कोणताही असो, त्यासाठी शारीरिक, मानसिक व बौद्धिक क्षमतेची आवश्यकता असते। अगदी सागर कोठे खेळतानाही धक्का न लावता वरचा सागर ओटा खाली यायच्या आत उचलून घेणे हे शारीरिक कौशल्य असावे लागते। त्यासाठी मन एकाग्र करता आले पाहिजे, कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी पडता कामा नये, हे मानसिक कौशल्य हवे। कोणता सागर ओटा आधी घ्यावा याचा निर्णय घेण्याची बौद्धिक पात्रता हवी। खेळात कौशल्य प्राप्त करण्यासाठी प्रथम शारीरिक तंदुरुस्ती सुदृढता असली पाहिजे। खेळात खेळाडूच्या तंदुरुस्तीवर पुढील डोलारा अवलंबून असतो। दुसरी पायरी, खेळातील आवश्यक ती प्राथमिक कौशल्य यायला हवीत। तिसरी पायरी, खेळातील वैशिष्ट्यपूर्ण कौशल्य यायला हवीत। उदाहरणार्थ कबड्डीसाठी खेळाडू तगडा चपळ असावा, त्याला पळणे, पाठलाग चुकवणे, हुलकावणी देणे, लाथ मारणे, उडी मारणे ही कारक कौशल्य यायला हवीत। व कबड्डीतील खास कौशल्य म्हणजे चढाई करणे, पाठलाग करणे, साखळी करणे, पट काढणे, ब्लॉक करणे ही सुद्धा यायला हवीत। शालेय अभ्यासक्रमामध्ये कारक कौशल्य आल्यानंतर खेळातील कौशल्य आत्मसात करण्यावर भर दिला आहे। ही कौशल्य येण्यासाठी मुलांच्या आवडीनुसार परिपक्वतेनुसार आखणी केली आहे। बास्केट मुलांना करता येत नाही कारण त्यांच्या मानाने चेंडू जड असतो व बास्केटवर असते। आता लहान हलका चेंडू देऊन त्यांच्या उंचीप्रमाणे बास्केट करून छोट्या मैदानावर मॉडिफाईड गेम स्वरूपात दिला पाहिजे। बास्केट करणे हे कौशल्य संपादन केले असेल तर हे त्याला आता शक्य होईल व निराशा पदरी पडणार नाही। खेळाडूची निवड करण्यासाठी प्रत्येक खेळातील काही कौशल्य चाचण्याही देता येतात। या चाचण्या घेण्याची पद्धत, गुणदान सर्व काही उपलब्ध असते। नेक्स्ट पॉइंट, स्थानिक आणि स्वसंरक्षणात्मक कृती। घरी, रस्त्यावर, वेळी अवेळी, शाळा, महाविद्यालय, कार्यालय अशा ठिकाणी मुलींवर, स्त्रियांवर अत्याचार होऊ शकतात। अशा वेळी महिलांनी खंबीरपणे विरोध किंवा मुकाबला करावायच हवा। त्याकरिता त्यांनी केवळ शारीरिकदृष्ट्या सक्षम असून चालणार नाही तर मानसिकदृष्ट्याही कणखर असावयास हवे। कोणतीही महिला ही भित्री तसेच अबलाही नसते। तिच्याजवळ आत्मविश्वासाबरोबर प्रसंगावधान असले आणि स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक तंत्र ज्ञात असले तर ती आपला बचाव करू शकते। त्यासाठी महिलांनी स्वसंरक्षणासाठी व्यायामाबरोबर विविध डावपेच आणि तंत्र आत्मसात करणे गरजेचे आहे। याहीपेक्षा त्यांनी जुदो, कराटे किंवा तत्सम मार्शल आर्ट्सचे शिक्षण घेतले तर त्या आलेल्या संकटावर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मात करण्याइतपत सक्षम होऊ शकतील। काही स्थानिक व स्वसंरक्षणात्मक कृती समजून घेऊ आपण। तर पहिली कृती आहे प्रतिहल्ला, त्यालाच अटॅक असं म्हणतो। अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स। जेव्हा हल्ला होतो किंवा होणार याची पूर्ण खात्री असते तेव्हा हल्लेखोरावर प्रतिहल्ला करणे हा बचावाचा सर्वोत्तम मार्ग असतो। प्रतिहल्ला हा तात्काळ वेगाने झाला पाहिजे, यामुळे हल्लेखोरास पुन्हा हल्ला करण्यास सवड मिळत नाही। असा हल्ला हल्लेखोर बेसावध असतानाच झाला पाहिजे, त्यामुळे हल्लेखोर गांगरून जातो व आपली सुटका झटकन होऊ शकते। कोणत्याही हल्ल्यास नंतर तोंड देण्याऐवजी पहिली संधी ही अंतिम संधी या सूत्रानुसार बळी ठरलेल्या व्यक्तीनेच प्रथम पुढाकार घेऊन प्रतिहल्ला करायला हवा। त्यानंतर नेक्स्ट संरक्षणात्मक कृती समजून घेऊ, शरीराच्या नाजूक इंद्रियांवर, मर्मस्थळांवर आघात करणे। एखाद्या व्यक्तीने आपल्यावर हल्ला केल्यास शक्तीला युक्तीची जोड देऊन प्रतिहल्ला करून शत्रूला नामोहरम करणे, लोळविणे हे स्वसंरक्षणात्मक सूत्र असते। कुठल्याही प्रकारची भीड न बाळगता निर्दयपणे चालून जाणे, अर्धवट प्रतिकार न करता पूर्ण प्रयत्नांनी आघात करणे। शत्रूच्या मर्मस्थळांवर आघात करताना अकस्मात आणि वेगवान हल्ला करत स्वतः पुढाकार घेणे हे निशस्त्र प्रतिकाराची गुरुकिल्ली आहे। मात्र याच वेळेस शत्रूकडूनही तुमच्यावर किंवा तुमच्यावर मर्मस्थळांवर आघात होण्याची शक्यता असते। यापासून बचाव करण्यासाठी शरीरातील
मर्मस्थळांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. नेक्स्ट पॉइंट, शरीराच्या पुढच्या भागातील नाजूक मर्मस्थळे डोळे, कान, नाक, तोंड, हनुवटी इत्यादी. त्यानंतर मुठीचा आघात, हाताची पाचही बोटे घट्ट आवळली तर मूठ तयार होते. या मुठीत जबरदस्त ताकद असते. या मुठीचा तीन प्रकारांनी आघात करता येतो, समोरून ठोसा, वरून ठोसा आणि उलटा ठोसा. त्यानंतर नेक्स्ट कृती, पंजाचा आघात. तर हाताची पाचही बोटे आणि तळवा यांचा मिळून पंजा तयार होतो. पंजा पूर्ण उघडून तो ताठ केला तर त्यातही खूप ताकद येते. पंजाचा तीन प्रकारचे आघात करता येते, पूर्ण पंजा, उलटा पंजा आणि पंजाच्या कडेने. त्यानंतर नेक्स्ट पवित्रा, तळव्याने आघात. तर हाताची चार बोटे पेरांमध्ये किंचित वळवून हात ताठ केल्याने तळव्याच्या मनगटाजवळील भागात खूप ताकद येते. ह्या तळव्याने प्रामुख्याने खालील तीन प्रकारची आघात करता येते, ती म्हणजे वरून खाली व समोरून, त्यानंतर खालून वर आणि पकड. त्यानंतर नेक्स्ट पवित्रा, इतर अवयवांचा शस्त्रासारखा वापर करणे. मूठ, पंजा आणि तळवा या व्यतिरिक्त प्रसंगानुरूप शरीरातील इतर अवयवांचा वापरही शस्त्रासारखा करता येतो. त्यानंतर नेक्स्ट पवित्रा, प्रसंगानुरूप बचाव करून घेण्याच्या कृती. मग त्यामध्ये स्पर्श करणे किंवा जवळीक साधणे, शरीराच्या कोणत्याही भागाला स्पर्श करण्याचा किंवा आक्षेपार्ह जवळीक साधण्याचा प्रयत्न झाल्यास हाताच्या पंजाने कानाखाली जोरदार थप्पड मारून पुढच्या बचाव व आक्रमणास तयार राहावे. त्यानंतर तक्रार निवारण, कोणताही अत्याचार किंवा अन्याय सहन करणे हे त्या प्रत्यक्ष अत्याचारापेक्षा घातक असते, कारण अशाने अत्याचार करणाऱ्याचेच फावते. तो आणखी धीट होतो आणि पुन्हा अत्याचार करण्यासाठी मोकळा हो राहतो. त्यामुळे अशा कोणत्याही आक्षेपार्ह वर्तनाची तक्रार करण्यास डगमगू नका. याबाबतीत कोणतीही तक्रार शाळेतील वरिष्ठ महिला शिक्षिकेकडे करा. तसेच आई वडिलांनाही अशी गोष्ट वेळीच सांगा, ज्यामुळे त्यावर योग्य ती पावले उचलता येतील. नेक्स्ट पॉइंट, लाठी. लाठी हे एक स्वसंरक्षण करण्याचे परंपरागत हत्यार आहे. तसेच लाठी चालवणे हा स्वसंरक्षणात्मक बलसंवर्धक आणि कौशल्यपूर्ण व्यायाम प्रकार आहे. लाठीच्या सरावामुळे शरीरात रग निर्माण होते व चापल्य येते. त्याचप्रमाणे कोणी आपणावर हल्ला केला तर आपण आपला बचाव करू शकू असा आत्मविश्वासही आपल्यात निर्माण होतो. लाठी बांबूंची असते, ती अगदीच पोकळ व हलकी नसावी, तसेच ती फार जडही असू नये. आपण सावधान स्थितीत उभे असताना लाठी आपल्या शरीराजवळ एक टोक जमिनीवर टेकून धरल्यास तिचे दुसरे टोक आपल्या कानाच्या वरच्या कडेपर्यंत येईल इतक्या लांबीची असावी. लाठी फिरवताना लाठीच्या निमुळत्या टोकाजवळ हात धरावेत, म्हणजे प्रतिस्पर्ध्यावर करायचा आघात लाठीच्या जाड भागाकडून करता येईल. तर नेक्स्ट पण आपण नेक्स्ट लेक्चरला समजून घेऊ. तर आपला जो जीवन कौशल्य जो विषय आहे तो मी उद्यापासून समजून देणार आहे. उद्यापासून फर्स्ट युनिट आपण सुरू करणार आहोत जीवन कौशल्यासाठी, आणि आपलं हे पण चालू राहणार आहे PE4 हा विषय. तर या PE4 बरोबरच जीवन कौशल्य याचं सुद्धा लेक्चर उद्यापासून सुरू होणार आहे. तर याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी. तर धन्यवाद. नेक्स्ट पण आपण नेक्स्ट लेक्चरला समजून घेऊया.